जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांनंतर काम वाटप समितीची बैठक झाली. या बैठकीत 39 कामांचे वाटप मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता सुबे यांना करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, काम वाटप समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत 16 कामे ही मंजूर संस्थेसाठी ठेवण्यात आली होती तर 22 कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ठेवण्यात आली. 26% मजूर, 40% सुभे आणि उर्वरित 33% ओपन टेंडर असे या काम वाटपाचे स्वरूप आहे. यामध्ये 39 मजूर संस्थांनी तर 35 सुबे अर्थातच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी सहभाग घेतला. पारदर्शक पद्धतीने राबविलेल्या या प्रक्रियेत एका कामासाठी उपस्थित आहेत त्यांच्याप्रमाणे नंबरचे कॉइन हे लॉटरीप्रमाणे काढण्यात आले आणि कामाचे वाटप झाले. इस्टिमेट रेट प्रमाणे कामे वाटप झाली आणि सुमारे 25 लाख रुपये उत्पन्न या प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला मिळाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सांगितले. एप्रिल 23 ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे काम वाटप समितीची रचना करण्यात आलेली आहे आणि तिचं कार्यकक्षा आणि एकंदरीत प्रोसिजर त्याच्यात दिलेली आहे. त्या GR अनुषंगाने आज सोलापूर जिल्ह्यात काम वाटप समितीचं कामकाज पार पाडलं, त्या माझ्या अध्यक्षतेखाली आज पार पाडलं आणि एकूण आम्ही 48 कामं आज काम वाटपासाठी ठेवली होती. त्यात 16 मजूर संस्थांना राखीव होती आणि 22 कामं ही सुभेंना राखीव होती. नवीन रेशो जो आहे 26:40 प्रमाणे, त्याप्रमाणे आज लॉटरीची प्रक्रिया राबवण्यात आली. साधारण 39 मजूर संस्थांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि 135 सुभेंनी सहभाग घेतला. साधारणतः आम्ही 590 रुपये त्याची रजिस्ट्रेशन फी ठेवली होती आणि व्यवस्थित प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडली आणि आज या कामांचं काम वाटप झालेलं आहे.